नमस्कार, मी दिनेश कांजी, आपण बघताय न्यूज डंका. श्री रामललांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे अयोध्या नगरी काल झगमगली होती. देशभरामध्ये उत्साहाच्या लाटा उसळत होत्या. अशा परिस्थितीत नाशिकमध्ये आयोजित केलेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फॉलोअप शो बघणार कोण, असा प्रश्न बहुधा ठाकरे गटाच्या नेत्यांना सुद्धा पडला असावा. आणि त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी इथे कार्यकारिणीचं आयोजन करण्यात आलं. आज पक्षाच्या कार्यकारिणीसमोर उद्धव ठाकरे यांचं भाषण झालं आणि या भाषणामध्ये उद्धव ठाकरे यांनी जी बडबड केली ती ऐकून उद्धव ठाकरे बिग बॉसच्या घरामध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रचंड इच्छुक आहेत की काय, असा प्रश्न ऐकणाऱ्यांना पडला. उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे या दोघांनाही या शोमध्ये प्रवेश मिळू शकतो आणि अशा प्रकारे प्रवेश मिळाला तर बिग बॉसच्या घरात प्रवेश करणारी पिता पुत्रांची पहिली जोडी, अशा प्रकारे त्यांची चर्चासुद्धा होऊ शकते. मी कधी बिग बॉस पाहिलेलं नाही आहे, तुमच्यापैकी अनेकांनी पाहिलं नसेल, परंतु तुमची इच्छा असो वा नसो या शोबद्दल सतत काहीतरी तुमच्या कानावर येत असतं. या शोमध्ये एंट्री घ्यायला नेमकं काय लागतं? मुनव्वर फारुकीसारखा दीड दमडीचा परंतु वादग्रस्त कॉमेडियन या शोमध्ये एंट्री घेऊ शकतो? राखी सावंतसारख्या बोलघेवडीला या शोमध्ये प्रवेश मिळू शकतो? म्हणजे एकूण तुमचं व्यक्तिमत्व असं असायला पाहिजे की तुम्हाला पाहून ऐकून समोरच्याला शिसारी आली पाहिजे. म्हणजे तुम्ही दीड दमडीचे असाल किंवा नसाल, परंतु तुम्ही वादग्रस्त असायला पाहिजे, तुम्ही विचित्र असायला पाहिजे आणि जर मनोरुग्ण असाल तर उत्तम. तुमचे चाळे पाहून बिग बॉसचं घर पाहणाऱ्या प्रेक्षकांना मजा आली पाहिजे, त्यांना आनंद मिळाला पाहिजे. मवियाची सत्ता असताना आणि विशेष करून ती सत्ता गेल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे, विश्वप्रवक्ते संजय राऊत, पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि नव्याने प्रवेश मिळवलेले किरण माने यांची विधानं, यांची बडबड जर तुम्ही ऐकलीत तर उभाटा गटासाठी बिग बॉसच्या एका स्वतंत्र घराची निर्मिती करावी का, असा सवाल कदाचित तुमच्या मनात येईल. कारण या लोकांची विधानं आणि आपसातला संवाद इतका मनोरंजक असेल की सलमान खानचं जे मूळ बिग बॉस आहे ते फिकं पडेल. या किरण मानेनी मालिकेतल्या महिला सहकलाकाराला शिवीगाळा केली होती, त्याच्यामुळे मालिकेच्या निर्मात्यांनी त्याला कायमचा नारळ दिला. आणि कामधंदा नसलेला हा किरण माने अलीकडे शिवसेनेमध्ये दाखल झाला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्याचं स्वागत केलं. हा किरण माने उद्धव ठाकरेंना बिग बॉसबद्दल मार्गदर्शन करू शकतो अशी उद्धव ठाकरे यांना घरी बसण्याची सवय आहे. त्याच्यामुळे बिग बॉसच्या घरामध्ये ते अधिक आरामात राहू शकतील, अधिक मजेत राहू शकतील. एकेकाळी शिवसेनेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जबरदस्त नेतृत्व लाभलेलं आणि त्यांच्याकडे दत्ताजी साळवी, आनंद दिघे, नारायण राणे यांच्यासारखे बाग होते. आत्ताची शिवसेना म्हणजे उभाटा गट उद्धव ठाकरे चालवत आहेत आणि या गटाचे आधारस्तंभ कोण आहेत तर सुषमा अंधारे आणि किरण माने. हीच मंडळी पक्षासाठी बोलत असतात, हीच मंडळी पक्ष चालवत असतात. पक्षाचा भार सध्या अशाच नमुन्यांच्या खांद्यावर आहे. अयोध्येत झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे काल देशभरामध्ये जल्लोषाचं वातावरण होतं. अवघ्या देशाने दिवाळी साजरी केली, परंतु जल्लोष करणाऱ्या प्रत्येकाला ही बाब ठाऊक होती की जर नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान नसते तर हा दिवस कदाचित त्यांना पाहायला मिळाला नसता. अयोध्येमध्ये काल तारा सितारांनी गर्दी केली होती. याच्यामध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यापासून बिग बी अमिताभ बच्चन असे अनेक नामवंत लोक अयोध्येमध्ये जमा झाले होते आणि तारा सितारांची ही गर्दी एकाच ताऱ्याला अभिवादन करत होती. तो तारा म्हणजे भारताच्या आकाशामध्ये अत्यंत तेजाने तळपणारा तारा पंतप्रधान नरेंद्र मोदी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये कृतज्ञतेचे भाव होते आणि त्यामुळे स्वाभाविकपणे उद्धव ठाकरे यांच्यासारख्या लोकांचं अस्तित्व काल कोणालाही जाणवलं नाही. सोनिया गांधी अयोध्येला गेल्या नव्हत्या, त्यामुळे स्वाभाविकपणे उद्धव ठाकरेसुद्धा अयोध्येला जाण्यास इच्छुक नव्हते. पण न जाण्याची चर्चा होऊ नये म्हणून ते नाशिकच्या काळाराम मंदिरातमध्ये गेले. परंतु काल चर्चा होती फक्त अयोध्येची, प्राणप्रतिष्ठेची आणि नरेंद्र मोदींची. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं नाशिकमध्ये जाणं, काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेणं कोणाच्याही खिचगणतीत नव्हतं. या मंदिरामध्ये जाताना उद्धव ठाकरे यांनी गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा घातल्या होत्या. या माळा पाहून अनेकांचं मनोरंजन झालं. उद्धव ठाकरे यांचा प्रवास पुन्हा एकदा शेंडी जानव्याच्या हिंदुत्वाकडे होतोय की काय, असा सवाल अनेक लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला. कारण स्वाभाविक आहे, गेले अनेक महिने म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथसंगत केल्यापासून उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचे दोन तुकडे केलेले आहेत. एक शेंडी जानव्याचं हिंदुत्व आणि एक बिगर शेंडी जानव्याचं हिंदुत्व. आणि उद्धव ठाकरे वारंवार या शेंडी जानव्याच्या हिंदुत्वावर तुटून पडताना दिसले. त्यामुळे काल त्यांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा बघून उद्धव ठाकरे पुन्हा एकदा शेंडी जानव्याचं हिंदुत्व अंगीकारतायत की काय, असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये निर्माण झाला. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 11 दिवसाचा कडकडीत उपवास करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे योगी कुठे, आणि कधी हिंदुत्व खुंडीला टांगून ठेवणारे आणि कधी गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालणारे, बापाची नक्कल करणारे उद्धव ठाकरे यांच्यासारखे भोगी कुठे. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे नरेंद्र मोदी यांचा देशभरात जो उदो झाला त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांचा प्रचंड जळफळाट झाला आणि ही जळजळ त्यांनी पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये
पक्ष कार्यकर्त्यांसमोर पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना बाहेर काढली. कधी काळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची तुलना गारगोटीशी केली होती. म्हणजे त्यांचं वाक्य होतं की उद्धव ठाकरे म्हणजे हिऱ्यापोटी गारगोटी. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना ते हिरा म्हणाले होते आणि उद्धव ठाकरे यांना गारगोटी म्हणाले होते. परंतु उद्धव ठाकरेंना गारगोटी म्हणणंसुद्धा अनुचित आहे, कारण गारगोटीतून ठिणग्या निर्माण होतात आणि या ठिणगीतून आग निर्माण होते. उद्धव ठाकरे म्हणजे कोळसा आहेत, रोज उगाळावा तर काळच निघतो. उद्धव ठाकरे जेवढी मनोरंजक विधानं करतात तेवढी कदाचित बिग बॉसच्या घरामध्ये सुद्धा होत नसतील. कार्यकारिणीसमोर बोलताना उद्धव ठाकरे असं म्हणाले की शिवनेरीची माती घेऊन मी अयोध्येत गेलो होतो 2018 आणि तोपर्यंत थंड्या बस्त्यात असलेल्या या विषयाला गती मिळाली आणि आज मंदिराची निर्मिती झालेली आहे. म्हणजे स्वतःबद्दल किती गैरसमज असले पाहिजेत. शिवनेरीची माती निश्चितपणे पवित्र आहे, परंतु ही माती हाती घ्यायला सुद्धा एक योग्यता लागते. ही योग्यता उद्धव ठाकरे यांच्यामध्ये खरोखर आहे का? उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्ष महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद उभवलं आणि या काळामध्ये शिवनेरीची थोडीशी माती त्यांनी महापौर बंगल्यामध्ये जर टाकली असती तर कदाचित त्या 2.5 वर्षामध्ये पित्याचं स्मारक झालं असतं. जर उद्धव ठाकरे यांची भावना खरोखर पवित्र असती तर त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतल्या मंदिर निर्मितीचं श्रेय स्वतःकडे घेण्याच्या बाता करू नयेत. 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये उद्धव ठाकरे यांना स्वतःच्या पित्याचं स्मारक बांधता आलं नाही. बहुधा उद्धव ठाकरे वाट बघत असावेत की देवेंद्र फडणवीसांनी हे स्मारक पूर्ण करावं, एकनाथ शिंदेनी हे स्मारक पूर्ण करावं आणि त्याच्यानंतर ते जाहीर करतील की महापौर बंगल्यातसुद्धा मी शिवनेरीची माती टाकली होती आणि त्याच्यामुळे हे स्मारक पूर्ण झालं. म्हणजे आयत्या पीठावर रेकोड्या मारण्याची उद्धव ठाकरेंना एवढी सवय आहे की स्वतः काही निर्मिती करायची नाही, स्वतः काही उभारायचं नाही, दुसऱ्याने जर काही केलं असेल तर त्याचं श्रेय घ्यायला लगेच धावायचं. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कुणाला तरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर तुलना करावीशी वाटली. उद्धव ठाकरे कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये गरजले की ही तुलना आम्हाला त्रिवार मान्य नाही. अहो मग जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे छपरी नेते किंवा शरद पवारांना जाणता राजा म्हणतात तेव्हा तुम्ही तुंडात मळी भरून बसता का? तेव्हा तुम्ही का नाही बोलत? आणि तुमचं शिवप्रेम महाराष्ट्राच्या जनतेला व्यवस्थित ठाऊक आहे. तुमचं शिवप्रेम शिववडा आणि शिवभोजन याच्या पलीकडे जात नाही आणि त्या शिवभोजन योजनेमध्ये सुद्धा तुम्ही किती फाळके मारलेत हे महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलेलं आहे. नरेंद्र मोदी हे छत्रपती शिवरायांचे निस्सीम भक्त आहेत आणि त्यांच्याचमुळे नौदलाच्या ध्वजावर छत्रपतींची राजमुद्रा आली. छत्रपतींचं आरमारामध्ये जे योगदान आहे ते नरेंद्र मोदी यांनी या देशाला सांगितलं. तुम्ही छत्रपतींसाठी काय केलं? तुम्ही फक्त त्यांचं नाव वापरलं आणि आपलं दुकान चालवलं. आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि या जयंतीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफा टाकण्याचं पाप उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे. बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे एका वाटेचे वाटसरू होते आणि ही वाटचाल ते हातात हात घालून करत होते. ज्या शिवसेना प्रमुखांनी आयुष्यभर काँग्रेसचे वाबाडे काढले त्या काँग्रेसच्या हातात हात घालून चालण्याचं पाप उद्धव ठाकरे करतायत. राज्यात मवियाची सत्ता आल्यापासून उद्धव ठाकरे प्रत्येक काँग्रेस नेत्याच्या जयंतीला पुण्यतिथीला त्यांच्यासमोर नतमस्तक होताना दिसतात. परंतु शिवसेना प्रमुखांची जयंती असो किंवा पुण्यतिथी, सोनिया गांधी किंवा राहुल गांधी त्यांना कधीही अभिवादन करताना दिसत नाहीत किंवा श्रद्धांजली अर्पण करताना दिसत नाहीत. तरीसुद्धा उद्धव ठाकरे संयम बाळगतात. म्हणजे कार्यकारिणीच्या त्या सभेमध्ये संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलले की रामाचा संयम हा उद्धव ठाकरे यांच्यामध्ये. उद्धव ठाकरे खरोखर संयमी आहेत. शिवसेना प्रमुखांच्या जयंती किंवा पुण्यतिथीला सोनिया गांधी किंवा राहुल गांधी त्यांना अभिवादन करत नाहीत, त्यांच्यासमोर नतमस्तक होत नाहीत, तरीसुद्धा उद्धव ठाकरे आपला संयम ढळू देत नाहीत. उद्धव ठाकरे इमाने इतबारे त्यांचे जोडे उचलतात आणि त्यांच्याबरोबर जी आघाडी आहे ती कायम ठेवून त्यांच्या हातात हात घालून वाटचाल करतायत. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अलीकडे निवाडा दिला आणि शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच आहे हे स्पष्ट केलं. या निवाड्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सौभाग्यवती शर्मिला ठाकरे यांनी एक विधान केलं होतं की आज एक वर्तुळ पूर्ण झालं ज्यांच्यामुळे पक्षातले अनेक दिग्गज नेते पक्ष सोडून बाहेर पडले. आज त्यांच्याच हातून पक्ष निसटलेला आहे. याचाच अर्थ घरच्याच एका माणसाने उद्धव ठाकरे यांना जुडा मारला. ज्यांना घरात किंमत नाही ते मोदींना आवाज देण्याची भाषा करतायत आणि त्याच्याचमुळे असं ठामपणे वाटतं की उद्धव ठाकरे यांची जागा ही बिग बॉसच्या घरातच आहे. न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल. नमस्कार आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.